भारतीयांची अस्मिता असलेल्या आयुर्वेदाची सुरू झाली बदनामी. कोण आहेत याचे मुख्य सूत्रधार? आयुर्वेदाचे मूलभूत ज्ञान नसलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांनी मालेगाव काढा यावरून आयुर्वेदाला टार्गेट करणे योग्य वाटते काय? मालेगाव काढ्याने मूळव्यात या सदराखाली लोकमत या वृत्तपत्रामधून एक वृत्त प्रसारित झालं आणि आयुर्वेदाला टार्गेट करण्याची एक साधी संधीच जणू विरोधकांच्या हाती आली. परंतु आयुर्वेद आणि युनानी ह्या वेगवेगळ्या पॅथी आहेत. ह्या दोन्हीही वैज्ञानिक पद्धतीने काम करणाऱ्या पॅथी आहेत. परंतु मालेगाव पॅटर्न म्हणला काढा असेल आणि त्यामध्ये जर काही वनस्पती वापरल्या जात असेल तर या वनस्पती आयुर्वेदाच्या सांगितलेल्या रस, वीर्य, विपाक, प्रभाव आणि गुण याच्या पद्धतीने कशा स्वरूपाच्या वापरल्या गेलेल्या आहेत हे कुठल्याही युनानी किंवा तत्सम कुणीही काढे बनवणाऱ्या व्यक्तींनी कधी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या अनुषंगाने डॉक्टर संग्राम पाटीलसारख्या व्यक्तींनी आयुर्वेदाला या मालेगाव काढ्याच्या विषयावरून टार्गेट करणे कदापि योग्य वाटत नाही. डॉक्टर संग्राम पाटील हे सध्या इंग्लंडमध्ये असतात आणि तिथून ते भारतीयांचं मार्गदर्शन करतात. त्यांचे यूट्यूबवर फॉलोअर्ससुद्धा चांगल्या प्रकारे आहेत. मीसुद्धा त्यांना फॉलो करतो. त्यांच्याकडील माहितीपूर्ण असते ती आम्ही घेतोच. परंतु त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी अशा स्वरूपाचे माहिती संभ्रम तयार करेल असे आयुर्वेदाबद्दल सांगणे चुकीचे वाटले. कोरोना काळात आशेची उम्मीद म्हणून प्रत्येक घराघरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारा आयुष काढा म्हणा किंवा आयुर्वेद हे पोहोचले. परंतु आता या सगळं जे वातावरण बाहेर तयार होतंय यामुळे असे वाटायला लागलेले आहे की कुठेतरी आयुर्वेदाविरुद्ध कटकारस्थान होते की काय. माहिती म्हणून एखादी गोष्ट ठीक आहे, परंतु जर याला विविध पद्धतीने जसं की युनानीचा एखादा कल्प असेल आणि त्या कल्पाचा संदर्भ आयुर्वेदाशी जोडायचा आणि असं म्हणायचं की आयुर्वेदिक औषधींचे दुष्परिणाम असे स्वरूपात आढळायला लागलेत, तर मला असं वाटतं की हे पूर्णतः चुकीचं आहे आणि आयुर्वेद हे त्याच्या औषधींच्या रस, वीर्य, विपाक, प्रभाव, गुण यानुसार काम करते. आणि आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टी अगदी स्पष्ट केलेल्या आहेत की कोणती औषधी किती मात्रेत घ्यायची, कुठल्या रसाची औषधी कुठल्या दोषांच्या विरुद्ध काम करेल. जसं की आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांतच जो आहे तर वातपित्त कफ यावर पंचमहाभौतिक संघटन आणि जे गुण आहेत प्रत्येक वनस्पतीची सांगितलेली त्यानुसार औषधी सिलेक्शन करायचं आहे. अगदी विस्तृत विवेचन मला असं वाटतं डॉक्टर संग्राम पाटील यांनी आयुर्वेदाच्या ज्या संहिता आहेत तर ह्या विशेष बसून वाचणे गरजेचे आहे. अगदी तेच काही एक त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगतात की आयुर्वेद हे पूर्ण सायन्स आहे, ते पूर्ण चांगले अभ्यासायला पाहिजेत वगैरे. आणि या ठिकाणी जेव्हा अशी बातमी फ्लॅश झाली की आयुर्वेदिक औषधींचा दुष्परिणाम आणि कोरोना काढा त्या तुमची युनानी काढ्याशी त्याचा संबंध सांगण्यात आला, पण युनानी काढा किंवा मालेगाव पॅटर्नमधला जो काढा आहे तर त्याचा आयुर्वेदाशी काढी मात्र संबंध येत नाही हा सर्वात पहिले या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे. आणि तो त्या पद्धतीचाच आहे का हा सुद्धा एक सभ्रमाचा विषय आहे. हा विषय समजून घ्यायला आयुर्वेदातील गुण संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. वाताचे गुण सांगितलेले आहेत, पित्ताचे गुण सांगितले आहेत आणि कफाचे गुण सांगितले आहेत. त्यासोबतच्या तुमच्या स्क्रीनमध्ये दिसेलच. म्हणजे वाताचे वृक्ष, लघु, शीतकर, सूक्ष्मचल, अनिल अशा स्वरूपाचा त्याचा उल्लेख आहे. पित्तदोष जो आहे त्याचा सस्नेह, उष्ण, तीक्ष्ण, लघु, सर, विस्र अशा स्वरूपाचा गुण सांगितलेला आहे. आणि जो कफ आहे त्याचा स्निग्ध, शीत, गुरु, श्लष्ण, मंद आणि सद्र अशा स्वरूपात त्याचा गुण सांगितलेला आहे. तर या सर्व बाबींचा विचार करता जी औषधी सिलेक्शन असतात ही त्याच्या विपरीत पद्धतीने आपण आयुर्वेदामध्ये सिलेक्ट करतो ज्याला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करायची असेल. आणि नक्कीच जो आयुर्वेदामध्ये आयुष काढा सांगितलेला आहे किंवा आयुर्वेदिक औषधी सांगितलेल्या आहेत त्या सर्व आयुर्वेदिक औषधींचा याच पद्धतीने उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर आयुर्वेदामधलं जे द्रव्यगुण विज्ञान आहे तर त्याचं आणि सध्या आता जर BMS या कॅन्डिडेटचा अभ्यासक्रम जर का घेतला तर मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद यामध्ये कम्पेरेटिव्ह स्टडी करून अशा स्वरूपाची त्या प्रत्येक औषधी वनस्पतीमधली काय घटक द्रव्य आहेत त्याचासुद्धा अभ्यास त्या ठिकाणी दिलेला असतो. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की आयुर्वेदामधली जी काही माहिती आहे ती ही संशोधित झालेली नाही आहे. तर आयुर्वेदामध्ये आता ते हे आपल्याला लक्षात घेण्याजोगं आहे की
जेवढे काही औषधी वनस्पती आयुर्वेदाने सांगितले त्यांचं गणांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट गणातली जी औषधी असतील तर ती त्या त्या व्याधींच्या अगेन्स्ट चांगल्या स्वरूपाची काम करतात हे निरीक्षणं नोंद केलेली आहेत. आणि हे हजारो वर्षाचा इतिहास आहे या गोष्टीला. तसेच आयुर्वेदामध्ये संशोधन झालेले नाही असं म्हणून एखादं जे आहे ते विपरीत मत दिलं जातं. तर ह्या सर्व जे काही औषधी गण तयार केलेले आहेत त्या औषधींचे वर्गीकरण आणि त्याचे कुठला प्रभाव कुठे शरीरावर चांगल्या प्रकारे होतो तर हे सुद्धा आज रोजी सिद्धतेवर आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार सुद्धा बऱ्याच वनस्पती त्यांचा अभ्यास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. तर आपल्याला पुढचं सांगायचं म्हणजे की आयुर्वेदाच्या जे काही बाजू आहेत की ज्यामध्ये तुमची रसशास्त्र असेल काय चिकित्सा असतील या सर्व ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक सूत्रपद्धता सांगितलेला आहे की कोणती औषधी कोणत्या रोगांवर चांगल्या स्वरूपाची काम करतात आणि त्याचा प्रभाव कसा आहे आणि या सर्व औषधींचं सिलेक्शन जसं की आता सध्या कोरोनाचं वातावरण असेल त्यामध्ये त्याचंच का सिलेक्शन करण्यात आलं तर फुफ्फुसाला सपोर्ट करणाऱ्या अशा औषधींचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग करणे गरजेचं होतं. आयुष काळा तर शासनाने आत्ता सांगितला परंतु जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत ते प्रत्येक जे औषधी असतील त्याची किती मात्रा घ्यावी कशा पद्धतीने घ्यावी याचं विस्तृत विवेचन करतात. त्यामुळे फक्त मालेगाव काढ्याच्या नावाखाली आयुर्वेदाला बदनाम करण्याचं जे काही एक कारस्थानच म्हटलं जाऊ शकतं किंवा एक कुठला तरी स्वरूपाचा द्वेष असू शकतो म्हणा तर असे आयुर्वेदावर ठपका ठेवून अशा न्यूज मीडियामधून आणणे हे सुद्धा चुकीचेच वाटले. आयुष काढ्यामधील सांगितलेल्या औषधींचा ग्रंथोक्त पद्धतीने जर वापर जर केला तर ते फुफ्फुस हृदय आणि रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी किंवा चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं आणि ही औषधी त्या गणातलीच आहेत ज्या गणांमध्ये यांचा प्रभाव सांगितलेला आहे किंवा त्यांचा उपयोग सांगितलेला आहे. म्हणजे जी काही औषधी ऑलरेडी शासनाने त्यांच्या द्रव्यगुणशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवत असताना जे काही सांगितलं आहे त्यामधलाच एक भाग म्हणजे हा आयुष काढा आहे. तर अशा आयुष काढ्याला चुकीच्या पद्धतीने मांडणी करणे योग्य नाही. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञ जे आहेत वैद्य जे आहेत तर त्यांच्या सल्ल्याने जेव्हा आपण विशिष्ट एखाद्या औषधीची मात्रा ठरवून घेतो ती औषधी मात्रा कधीही कुठल्याही रुग्णाला कोरोनाच्या स्थितीमध्ये म्हणा ही धोकादायक ठरू शकत नाही उलट ती उपयोगीच ठरणार. तर या ठिकाणी हे वारंवार सांगण्याचं कारण असं की विविध पद्धतीने आयुर्वेदाला गैरसमज ठेवून आयुर्वेदाबद्दलची जी काही माहिती आहे तर ही पसरवण्याचा प्रकारसुद्धा होतो किंवा योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आयुर्वेद हा आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी नैसर्गिकरित्या योग्यच आहे असं या ठिकाणी आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर संग्राम पाटील हे अमेरिकेमध्ये MBBS कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. मी भारतामध्ये या ठिकाणी आयुर्वेदामधनं प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या विषयामध्ये काम करतोय. त्यामुळे आयुर्वेदाचे सिद्धांत माहिती असेल तर आयुर्वेदाने त्या मूलभूत सगळ्या गोष्टी अभ्यासून बोलावं असं मी त्यांना त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करताना एकदा सांगितलंसुद्धा होतं. परंतु आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत आहेत जसं की त्यांचा एक वाफेवरसुद्धा व्हिडिओ आहे की वाफ घेतल्याने कोरोना जातो का वगैरे वगैरे ह्या बऱ्याचशा ज्या काही संकल्पना आहेत. परंतु ज्या ठिकाणी आयुर्वेदाच्या गुणांचा विषय येतो तर ज्या ठिकाणी ॲक्युम्युलेशन होतं रिटेन्शन असेल रिटेन्शनच्या विरुद्ध उष्ण गुण हा कामी पडतो आणि त्या ठिकाणी म्युकोलायटिक ॲक्टिव्हिटी घडण्यासाठी ती औषधी किंवा वाफ उपयोगी ठरते हे नाकारणं अगदी चुकीचंच असेल. मालेगाव काढ्याबद्दल नेमकं काय सत्य आहे कशामुळे त्या मालेगाव काढ्याला एवढं बदनाम केलं जात आहे किंवा त्याच्यामध्ये काय औषधी जे आहेत तर त्यात चुकवलेल्या आहेत तो त्यांचा प्रश्न त्यांनी तो निपटवावा. परंतु या अनुषंगाने एवढं मात्र उजेडात आलं की कुठलाही काढा किंवा औषधी जी आहेत आम्ही जसं वारंवार सांगत होतो हे कधीही आयुर्वेद तज्ज्ञ किंवा तत्सम ज्या पॅथीतले तज्ज्ञ असतील त्यांच्या सल्ल्याने घ्यावा. आता हा आमच्या आयुष काढ्याची इकडची आमच्याकडची माहिती आहे ज्यामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की तुम्ही आयुष काढा जो आहे तो वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावा. आपण असेच व्हिडिओ पुढेसुद्धा पाहत राहणार आहात. आपण या व्हिडिओला दिलेल्या व्हिजिटसाठी धन्यवाद. असेच माहितीदायक व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी आमचे चॅनल सोबत दिलेल्या लिंकवर आपण क्लिक करा आणि डॉक्टर संग्राम पाटील यांचे यूट्यूब चॅनल आणि त्यांची माहिती सोबत